नमस्कार, न्यूज माझा मध्ये आपले स्वागत आहे। केवराई येथे अमृता नदीवरून गावाकडे घरी जात असताना अमृता नदीवर पुलाला पडलेल्या खड्ड्यात महादेव शेषराव संत वय 40 वर्ष राहणार भोजगाव यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेने आज सकाळी गावात शोककळा पसरली होती। आज रोजी अमृता नदीवरील पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करून गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी काही काळ मयताचा पंचनामा रोखून धरला होता। पूल होऊन गेलाय तरी पण शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे। लक्ष नसल्यामुळे आमदार साहेब आले नाही आणि तहसीलदार बी आले नाही। अजून ह्या परिस्थितीच्यानुसार प्रेत अजून घेतच आहे। गावकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की सगळे आल्याशिवाय आम्ही प्रेत हलवून देत नाही। तर सरकारला कळकेच विनंती आहे, सर्वांनी इथे यावे।